अद्भुत आवळा किंवा अमृत आवळा अशी काहीशी ओळख आहे बहुगुणी आवळ्याच्या फळाची. प्रत्येक ऋतूत आवळा हा प्रकृतीसाठी अत्यंत लाभदायक असतो, म्हणूनच उन्हाळ्यात या आवळ्याचं लोणचं घातलं जातं. चला मग आज आपणही बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं. आवळ्याचे लोणचे बनवण्यासाठी आपल्याला लागेल 5 ते 6 आवळे, 1 चमचा मेथी दाणे, 4 चमचे मोहरीची डाळ, 3 चमचे लाल मिरची पूड, 1 चमचा साखर, 1/2 चमचा हिंग, 2 ते 3 चमचे मीठ आणि 1 वाटी तिळाचं तेल. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात आवळे शिजवून घ्या. 10 मिनिटं तरी आवळे शिजवा. आता हे आवळे थंड करा. थंड झालेल्या आवळ्याच्या फोडी करून यातील बिया वेगळ्या करा. आता या फोडींना मीठ सोडून घ्या व 1 दिवस तरी उन्हात पसरवून ठेवा. आवळ्यातील पाणी पूर्णपणे निघून गेले पाहिजे. दुसऱ्या दिवशी फोडणी पात्रात तिळाचं तेल तापवत ठेवा. मग त्यात हिंग आणि मेथी दाणे घालून खरपूस तळून घ्या. वही फोडणी पूर्णपणे गार होऊ द्या. आता एका वाटीत सुकवलेल्या आवळ्याच्या फोडी घ्या. मग त्यात मोहरीची डाळ व लाल मिरची पूड एकत्र करून घ्या. वरून यात मीठ आणि साखर मिसळा. सर्वात अखेरीस यावर थंड फोडणी घाला आणि लोणचं चांगलं मिसळून घ्या. आवळ्याच्या या फोडी मग काचेच्या वरणीत भरा आणि झाकण लावून ही वरणी सरळ उन्हात ठेवा. निदान 2 ते 3 दिवसाचं ऊन तरी या लोणच्याला दाखवा, याने लोणचं छान टिकून राहते. काही आठवड्यांनी आवळ्याच्या लोणच्याचा रंग थोडासा काळपट होतो, पण चवीत मात्र फरक पडत नाही. यासाठी लोणचं केल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.